আৰু মামা মি শরণ আলো তুজা পায়া বালু মামা মি শরণ पेंटिंग है ना फोटो ये पेंटिंग है ना सर ओवर सर ओवर सालते का है ना ओवर की है ठीक है आ तो बा हरे बहु रानो जी का एक बार अरे हे जगह से दूर जाके तुम्हारा पी सकता ये गाना था दूर जाके नारायण भाव तक मी यांच्याविषयीच मगाशी विचारू प्रतिष्ठापना कशी झाली आणि केव्हा झाली ते प्रतिष्ठापना 93 साली झाली आणि ह्या मूर्ती आमच्या सुलत्यानी बेंगलोरकडून भरवून घेतल्या बेंगलोर म्हणजे कर्नाटकात कोलार सोन्याच्या खाणीचे प्रसिद्ध असलेले जे त्या जिल्ह्यातील एका खेड्यामध्ये त्यांनी ही मूर्ती बनवून घेतली तिकडची ती मूर्तिकार सगळे दक्षिणेतले मूर्तिकार म्हणजे प्रसिद्ध तिथून बनवून घेतली होती या मूर्तीची प्रतिष्ठापना कशी झाली त्याविषयी प्रतिष्ठापना म्हणजे काय पंढरपूरहून 5 ब्राह्मणांनी लिखी गेली यांच्या काकाडी त्यांनी करून हे म्हणजे बुवा हे होते बुवा हा कोळी बुवा होते आपले मामांनी सप्ताह सुरू केला होता तो ह्याच मंदिरात त्यावेळी मंदिर छोट होत आमच्या आजोबांनी बांधलेलं होतं मंदिर नारायणभाऊंच्या ही जागा त्यांनी जागा दिली आणि मंदिर बांधलं आमच्या आजोबांनी मग त्या बऱ्याच वर्षानंतर मग जीर्णोद्धार झाला जीर्णोद्धार झाला मग वरचं संपूर्ण देवळाचं काम आपासाहेब शिरकुळे यांनी केलं आणि हे राहुल जे आहे ते राहुलाचं काम आणि मूर्तीचं काम आम्ही केलं आमच्या तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे मला फक्त एवढंच हा बरं बोला तुम्ही बोला माझा सत्याला कंपक कायम सत्याला घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन हे करून त्यांच्या हस्ते हे करत ते पाडरंग काजळे महाराज त्यांनी आशीर्वाद करून ते सगळं करतो
ह्या सप्त्याचे म्हणजे आत्ता सप्ताह कधी असतो आणि कसा सुरू आहे? हा चैत्र पंचमीला म्हणजे शुक्ल पंचमीला की कृष्णा मार्च एप्रिल महिन्यात या वर्षी तो खंडित झाला विमा वापरून सात सेवा केली काही नाही भजन कोरोनामुळे अजून सुद्धा त्यावेळेला मामाने मामांच्या हस्ते सुरू झालेला सप्ताह अजूनही आहे चालू आहे. मग ह्या तरी कीर्तन पुन्हा कुणाची होतात इथं कुणा कुणा झाले कीर्तनकार मंडळींना बोलवतात एक एक दिवशी कीर्तनचं कीर्तन मेन कीर्तनकार म्हणजे पांडुरंग काढवे गोवा ते सात रोजी फिया मारून बसून सप्ताह त्यांच्या ह्याच्याखाली अध्यक्ष पाठवतात बाकीचे येतात बुवा पण त्यांनी एक दिवस कीर्तन जातात. काजवे महाराजांच्या अध्यक्षतेखाली सप्ताह होतो अजूनही बाहेर मी नारायणबुवा मुंडळींचा फोटो बघितला त्यांच्याविषयी जरा सांगा तुम्ही बोला नारायणबुवांचा फोटो बघितला मी त्यांच्याविषयी माहिती सांगा नारायणबुवा जे आहेत ना ते आमच्या आजोबांच्या बरोबर होते हे सर्व लोक पंढरपूरला जायचे हे सगळे धंदेवाले लोक आषाढमध्ये वारीला जायचे वारी जाता जाता त्यांनी त्यांना जी पांडुरंग भक्ती लागली त्यामध्ये त्यांच्या ह्याच्यात आलं की आपण मंदिर बांधावं मग समाजाचा गोंधळी समाज होता मंदिर समाजात मंदिर बांधण्यामुळे जागा कोणत्या म्हणजे नारायणबाबा म्हणाले मागत माझी जागा देतो तू मंदिर बांध ठीक आहे म्हणाले. माझे आजोबा मोठे व्यापारी होते लाकडाचे फार मोठे म्हणजे फार मोठे व्यापारी होते सुतकटामुळे इथं डोंगर आहे बेळगाव अलीकडं तिथं ते घ्यायचे लाकूड होलमध्ये आणि इथं द्यायचे बकऱ्यांना पुरवायचे मग आमच्या आजोबांनी मंदिर बांधलं आणि नारायणबाबांनी आपली जागा दिली आणि मग इथून त्याने आपलं छोटं मोठं हे चालायचं वारीला जायचे आणि मामांचं हे उपरून सप्ताह सुरू होईपर्यंत ते भक्त भजन हे चालायचं पण सप्ताह कधी चालेल मामानेच सप्ताह सुरुवात केला मामाने केलं की एवढं तुम्ही करताय मग सप्ताह करा मग तुम्ही मामा तुमच्या हस्तेच होऊ दे मग मामानेच सप्ताह हे करून सुरुवात केली करून दिला तो आज तागे अखंडितपणे सप्ताह मध्यंतरी थोडस खंडित म्हणजे झालं मी सांगतो तुम्हाला खंडित व्हायचा चान्स होता म्हणजे कसं असतंय ते मामांच्या मनात आहे हो आम्ही म्हटलं आता आम्हाला होत नाही पैसे नाही तो आमच्याकडे एवढं काय आमच्याकडे आहे नव्हतं लोक पट्टी लोक यायचे नाही पट्टी अशी गोळा करायची की चार आणि दोन आणि आठ आणि दहा पैशापासून अशी गोळा करून करायचं आणि मग मोठमोठे व्यापारी कोण गोळ्याची लेप दिली कोण तांदूळ दिलं कोण गहू दिलं असं असं जमायचं तेल एखाद्या तेल द्यायचं. आता अशी परिस्थिती कोणाला काही मागावं लागत नाही एवढं भरपूर दिलंय देवाला एवढं मोठं झालंय की यांचे पैसे ठेवले जातात नावाला फिक्स केले आणि कोणाला काही मागत नाही मोठ्या ह्याच्या उत्साहाने उत्साह करत असतात पूर्वीपेक्षा जास्त म्हणत हरकत नाही पंधरा सोळा सतरा तीन वर्ष सलग प्रसाद केला आरोली महापालिकेनं त्याचं हे करून ही मामांची सेवा किंवा ह्या सप्ताची सेवा अशीच अखंडितपणे चालावी इथून पुढे सुद्धा अगा अनादी काळापर्यंत ही चालावी अशी इच्छा मामांच्याकडे मी व्यक्त करतो आणि पांडुरंगाकडे व्यक्त करतो. आणि मामाच्या प्रसाद अजून सुद्धा आतापर्यंत ज्याचे प्रसाद असते त्याची सुरुवातीला त्यांचे भंडारा टाकूनच आता सुद्धा आमच्या आमच्या घरचे येतात फॅमिली स्वयंपाक जेव्हा प्रसाद सुरू होतो त्यावेळी आरती करतात सगळ्यांनी पूजा करतात आणि नंतर मग तो आमच्या घरी मामांचा भंडार असतो तो आणून मामांचं नाव घ्यायचं आणि त्या भंडारा द्यायचं काही दिवसभर अगदी संध्याकाळपर्यंत विठ्ठल मंदिरमध्ये जेवण कमी पडलं असं घडलं आज त्या घडले नाही
हा सगळ्यातरी आणि इथून पुढे मामाच्या कृपेने घडणार नाहीच आहे असं वरुलट वाढत जाणार एवढा मात्र विश्वास आहे. आणि आता आताच्या तरुण पिढीला सुद्धा मामाने अशी प्रेरणा दिली की मुलांना ह्या वळणाकडे लागल्यात संप्रदायाकडे आपल्या पांडुरंगाच्या सप्ताह करावं हे कर हिरी निर्णय म्हणजे थोडा मधला काळ थोडासा हे होता पण आता आणि परत ताकद अशी निर्माण केली की परत सगळी हिरी निर्णय आता भाग घेतात. खंड जरी पडला तरी अजूनही हे सुरू आहे आणि अजूनही हे सप्त्याचं काम आणि विशेषतः तरुण पिढी यामध्ये तरुण पिढी भजनामध्ये सुद्धा रस घ्यायला लागली भजनामध्ये शिकायला लागले हा एकापेक्षा एक एक जण तयार आणि हे खरोखर याचा हा सप्ताह आणि हा सप्ताह फार मोठ्या प्रमाणात व्हावा व्हायला पाहिजे होणार आणि कृपा मामांचीच आहे मामांचीच कृपा आहे. तर पहिल्यांदा सगळ्यांनी आपापले नावं सांगा आणि बंद करूया. संतराम गोपाळ दवडते लक्ष्मणराम कायकर संदीप दत्ता दवडते हे चोप झाले आज दोस्तांचे फक्त आम्ही आलो होतो चोपदारांना बोलून घेतले बघा नाही काय झालं असं चिरंजीव आले हे सगळं घर चोपदार आले विषय संपला ना आपला गणपतीच्या सगळ्या मंडळीचं असल्यामुळे आज विसर्जनचे वेळ आहे त्यांचं वेळ आहे गरुड खांब बांधून दिलेला आहे ही गरुडाची चांदीची मूर्ती बसवली आहे तिथे चांदीची मूर्ती ते स्वच्छ काढा हात जाईना तिथे काय अवघाची संसार अवघाची